चिखलदरा अंतर्गत येणाऱ्या कदाखेड वाघाने हल्ला केलेल्या गावात रमेश मावसकर यांनी भेट दिली व भाजपा मेळघाटतर्फे विचारपूस केले. तसेच ललिता नामक मुलीला कपडे व खाऊचे वितरण केले. तसेच वन अधिकारी यांच्याशी चर्चा केली व गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तब्बल 3.5 किलोमीटर पायी चालून मुलीच्या राहत्या ठिकाणी सर्व पदाधिकारी व रमेश मावसकर यांनी भेट दिली. यावेळी धारणी तालुका अध्यक्ष अप्पा पाटील, चिखलदरा तालुका अध्यक्ष दिनेशजी चव्हाण, संतोष परिहार, अशोक शेडके, डॉक्टर चिरफाडे आदी उपस्थित होते. ही माहिती चिखलदरा येथून आर्य न्यूजचे प्रतिनिधी शाकीर सौदागर यांनी दिली.